Hello students So next point of our topic is reactions of hello alkenes. So in that first reaction is substitution reaction substitution reaction. So what is substitution reaction substitution reaction is the reaction in which, one atom is uh, replaced by another atom, or one group is replaced by another group of atoms, is known as substitution reaction. So in alkyl halides, carbon carries delta plus charge, means carbon is partially positively charged atom and halogen carries partial negative charge. Okay. So carbon, could la charge? पार्शल पॉजिटिव हेलोजन वरती कुछ है पार्शल निगेटिव सो कार्बन कैरीज इज पार्शल पॉजिटिव चार्ज सो देर इज पॉसिबिलिटी ऑफ अटैक ऑफ निगेटिवली चार्ज रिएजेंट ऑन कार्बन सो जनरली निगेटिवली चार्ज रिएजेंट्स आर नोन एज न्यूक्लियोफाइल्स आर नोन एज न्यूक्लिओ nucleophiles means negatively charged reagents or electron rich reagents electron rich reagents so this negative charge attacks on this partial positive charge so valency of carbon is 4 so already carbon is tetravalent so as soon as this nucleophile approaches to carbon this carbon halogen bond is cleaved and X इज सेपरेटेड फ्रॉम कार्बन, कार्बन काय होणार आहे बघा हा न्यूक्लिओफाईल कार्बनला अप्रोच करेल त्यावेळी कार्बन आणि हॅलोजन मधला बॉन्ड काय होणार आहे ब्रेक होणार आहे आणि हा एक्स मायनस काय होणार आहे बाय प्रोडक्ट म्हणून बाहेर येणार आहे याच्यामधून ओके सो ह्या रिॲक्शन मध्ये काय होणार आहे बघा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्युशन रिॲक्शन मीन्स हॅलोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय न्यूक्लिओफाईल हॅलोजन ॲटम इन Alkyl halide is uh, replaced by nucleophile. So these reactions are known as nucleophilic substitution reactions. Okay. So at the apple baga reagents could NAOH. So NAOH produces OH minus nucleophile. So it gives R-bond OH as the product. And class of the product is alcohol. Okay. तर बघा डिटेलमध्ये आपण बघूया इथं आर बॉन्ड यक्स इज अवर अल्काइल हा लाईड हा आर बॉन्ड यक्समध्ये जो आर आहे त्याच्यावरती काय होणार आहे न्यूक्लिओ फाईलचा अटॅक होणार आहे न्यूक्लिओ फाईलचा अटॅक झाला की हा यक्स काय होणार आहे निघून जाणार आहे सो वेन एव्हर ओ एच मायनस इज न्यूक्लिओ फाईल ओ एच मायनस इज अटॅच टू आर सो व्हॉट इज द प्रॉडक्ट आर बॉन्ड ओ एच आर बॉन्ड ओ एच हा काय असणार आहे आपला प्रॉडक्ट असणार आहे ओके हाय एक्स काय झालेला आहे निघून गेलेला आहे ओके सो वेन एव्हर यच टू ओ इज रिएंट न्यूक्लिओफाईल काय असणार आहे एच टू ओ अगेन प्रोडक्ट इज अल्कोहोल प्रोडक्ट इज अल्कोहोल अल्कोहोलन न्यूक्लिओफाईल इज एन ए आर डॅश मीन्स सोडियम अल्कॉक्साइड सोडियम अल्कॉक्साइड सो इन दिस सोडियम अल्कॉक्साइड दिस ऑक्सिजन कॅरीज निगेटिव्ह चार्ज अँड सोडियम कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज सो आर डॅश ओ मायनस दिस ऑक्सिजन कॅर इज निगेटिव्ह चार्ज आर डॅश ओ मायनस इज न्यूक्लिओफाईल इथं काय होणार आहे बघा हा आर बॉन्ड यक्स मधून एक्स निघून जाईल म्हणजे ह्या आर ला कोण अटॅच होणार आहे आर डॅश ओ आर बॉन्ड ओ बॉन्ड आर डॅश प्रॉडक्ट इज इथर प्रॉडक्ट काय असणार आहे इथर वेनेवर रिअज इज यानिए आय इथं काय असणार आहे बघा आय मायनस इज अ न्यूक्लिओफाईल सो आय मायनस अटॅचेस टू दिस आर सो आर बॉन्ड आय इज फॉर्मड नेम ऑफ द प्रॉडक्ट इज अल्काइल आयोडाइड मी थोडस हे इरेज करतोय तुमच्या लक्षात येऊ द्या फक्त तुम्ही बेसिक थीम लक्षात ठेवायचे थी आहे इथला हा यक्स काय होणार आहे निघून जाणार आहे ओके okay? आणि इथं तुमचा रिएजंट अटॅच होणार आहे ओके okay. आता याच्यामध्ये बघा

न्यूक्लिओफाईल इज आर डॅश बॉन्ड एन एच टू परत काय होईल याच्यामधला एक एच निघून जाईल आणि हा आर डॅश एन एच कुणाला अटॅच होणार आहे आरला प्रॉडक्ट काय येणार आहे आर बॉन्ड एन एच बॉन्ड आर डॅश सेकंडरी अमाइन सेकंडरी अमाइन नेक्स्ट रिएजंट इज टर्शरी अमाइन टर्शरी अमाइन वेन रिॲक्ट्स विथ अल्काइल हलाइड देन न्यूक्लिओफाईल इज आर डॅश आर डबल डॅश एन एच अगेन दिस एच इज रिप्लेस्ड And R is attached. So product is tertiary amine. Product is tertiary amine. When alkyl halides reacts with KCN here, Cn minus means carbon carries negative charge, acts as a nucleophile, and product is R bond Cn. Cn kuna light a Product is R bond Cn. Sometimes this N is attached to R. So at that time, R bond NC is formed. So whenever KCN is used, carbon is attached to alkyl group. Whenever AGCN is used, N is attached to alkyl group. Okay. So whenever C is attached to alkyl group, it is known as nitrile or cyanide. Whenever

एजीओ एन ओ एजीओ एन ओ आता ह्या एजीओ एन ओ मधला हा एन काय होणार आहे तुमच्या आर ला अटॅच होणार आहे एजी इथून निघून जाणार आहे सॉरी ओ काय होणार आहे आर ला अटॅच होणार आहे काय होणार आहे बघा याच्यामध्ये हा एन जर अटॅच झाला तर काय होईल आर बॉन्ड एन ओ टू आणि इथं ओ अटॅच झालेला काय झालेलं आर बॉन्ड ओ एन ओ तयार झालेला ओके सो वेन एव्हर एजी एन ओ टू इज युज

रिड्युसिंग एजंट हा यच काय होणार आहे तुमच्या आर ला अटॅच होणार आहे आर बॉन्ड यच मीन्स हायड्रो कार्बन ओके सो वेन एव्हर आर डॅश बॉन्ड यम इज रिएजंट न्यूक्लिओफाईल इज आर डॅश मायनस आर डॅश मायनस सो आर अँड आर डॅश गेट्स अटॅच टू इच अदर सो हायर अल्केन इज फॉर्म सो धीस टेबल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे परीक्षेला मग तुमच्या एंट्रान्स एक्झाम असू द्या किंवा स्टेट बोर्ड असू द्या काय आपल्याला लक्षात आलं पाहिजे आपण आर बॉन्ड एक्स घेणार आहे आपण काय शकतो करू शकतो इथर करू शकतो करू शकतो करू 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 त्याच्यानंतर प्रायमरी अमाइन्स सेकंडरी टर्शरी नायट्राइल्स आयसोनायट्राइल्स अल्काइल नायट्राइट नायट्रोलकेन इस्टर हायड्रोकार्बन अँड अल्केन सो so, This much of variety of products are formed by reaction of alkyl halide with these reagent. So, this table is very, very important for us. Okay. Nucleophile what is negatively charged species. Negatively charged species attacks on R of alkyl halide. Okay. So, alkyl halides undergoes nucleophilic substitution reaction nucleophilic substitution reaction these nucleophilic substitution reactions are also known as sn reactions are also known as sn reactions n for nucleophilic s for substitution n for nucleophilic and s for substitution there are Two types of nucleophilic substitution reaction. First one is SN2 and second one is SN1. So, what is the meaning of SN2 reaction? SN2, this two indicates bimolecular. Bi means two. Bimolecular, N means nucleophilic and S means substitution reaction. In SN2 reaction, or in bimolecular nucleophilic substitution reaction two molecules are involved or two species are involved out of these two molecules one is alkyl halide one is alkyl halide or halo alkane and another one is nucleophile another one is nucleophile so this bimolecular or SN2 reaction is a single step reaction. Single step reaction. Both the reagent and substrate. This alkyl halide is known as substrate. Haka reagent. CS3Cl, ito a na rena? CS3Cl ha is zalapla. Substrate. OH minus is a reagent. So both the substrate and reagent are present in a Single step present in a single step. Okay. So this is the single step reaction. This OH minus approaches the carbon from backside. So one more specialty of this reaction is nucleophile attacks on the carbon from backside why nucleophile attacks on the carbon from backside because this carbon carries delta plus charge this chlorine carries delta minus charge again nucleophile means electron rich species so whenever nucleophile comes from the forward direction then there is probability of a repulsion between this Chlorine and OH minus because both are electron rich. So nucleophile prefers to attack on the alkyl halide from backside. Alkyl halide from back side. So this OH approaches to carbon. OH approaches to carbon. Whenever OH approaches to carbon, transition state is formed. Transition state is formed. It is also known as intermediate it is also known as intermediate okay intermediate means at this stage bond between carbon and oh is not formed also bond between carbon and chlorine is not ruptured means carbon this carbon holds chlorine and oh simultaneously chlorine and oh simultaneously actually basic theme of this reaction is breaking of carbon chlorine bond and formation of carbon oh bond but carbon did this reaction simultaneously means carbon breaks the bond with chlorine and forms the bond with oh simultaneously okay so due to this phenomenon or due to this nature Molecule undergoes a higher energy change, means molecule becomes unstable. Molecule becomes unstable, this is known as intermediate state. After some time, carbon breaks the bond with chlorine, so chlorine is detached from carbon and OH is attached to the carbon. Okay, so in this case, inversion of configuration takes place. इनव्हर्जन ऑफ कॉन्फिग्रेशन टेक्स प्लेस आता हे कॉन्फिग्रेशन म्हणजे काय असतं त्याचं इनवर्जन काय असतं हे मी तुम्हाला ऑफलाईन लेक्चरमध्ये काय करणार आहे शिकवणार आहे थोडस डिफिकल्ट डिफरंट टाईपचा तो कॉन्सेप्ट आहे त्याच्यामुळं मी बेस्ट वे तो ऑफलाईनला तुम्हाला शिकवेन पर फक्त आता तुम्ही इतकंच लक्षात ठेवायचं आहे ह्या स्टेजला की इनव्हर्जन ऑफ कॉन्फिग्रेशन होणार आहे ओके सो ॲक्च्युली फॉर दिस यसेन टू रिॲक्शन प्रायमरी अल्काइल हालाइड इज प्रिफर्ड प्रायमरी अल्काइल हालाइड इज प्रिफर्ड आता अल्काइल हालाइडचे टाइप्स आहेत तुम्हाला माहिती आहेत कुठले कुठले टाईप्स आहेत प्रायमरी आहे सेकंडरी आहे टर्शरी आहे वॉट इज प्रायमरी अल्काइल हालाइड प्रायमरी अल्काइल हालाइड इज द अल्काइल हालाइड इन विच हॅलोजन ॲटम इज अटॅच टू प्रायमरी कार्बन ॲटम हा बघा प्रायमरी अल्काइल हालाइड आहे इथं कार्बन आहे हा प्रायमरी कार्बन आहे कारण तो दुसऱ्या कुठल्याही कार्बनला अटॅच नाही आहे सेकंडरी कार्बन म्हणजे काय असतो तो दोन कार्बनना अटॅच असतो टर्शरी म्हणजे काय असतो तो तीन कार्बनना इथं हायड्रोजन आहेत हायड्रोजनची ॲटॉमिक साईज काय असते स्मॉल असते त्याच्यामुळं इथून तुमचा न्यूक्लिओ काय करू शकतो अटॅक करू शकतो म्हणजे न्यूक्लिओ फाईलला ट्रॅव्हल होण्यासाठी तिथं स्पेस आहे सपोज इथं जर अल्काइल ग्रुप प्रेझेंट असता तर इथून न्यूक्लिओ ला अटॅक करणं इझी नसतं म्हणून काय प्राइमरी प्रायमरी अल्काइल हालाइड शोज एन टू रिॲक्शन इन मोअर एक्सटेंट आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे बघा एस एन टू रिॲक्शन इज अ सिंगल स्टेप रिॲक्शन In SN2 reaction, nucleophile attacks from backside. In SN2 reaction, inversion of configuration takes place. In SN2 reaction, primary alkyl halide shows more reactivity. In SN2 reaction, reaction takes place through formation of intermediate. Intermediate is the higher energy state product. हुज लाईफ स्पॅन ऑर लाईफ टाईम इज व्हेरी व्हेरी स्मॉल म्हणजे तो फॉर्म झाला की पटकन काय होणार आहे तो डिकंपोज होणार आहे आणि आपला मेजर प्रॉडक्ट काय होणार आहे फॉर्म होणार आहे ओके त्याच्यामध्ये रोल कुणाचा महत्वाचा आहे न्यूक्लिओ फाईल इफ न्यूक्लिओ फाईल इज स्ट्रॉंग रिॲक्शन इज फास्ट इफ न्यूक्लिओ फाईल इज वीक रिॲक्शन इज स्लो ओके सो दिस इज अबाउट एस एन टू रिॲक्शन मी परत एकदा सांगतो याचे स्टेरिओ केमिकल इनवर्जन ऑफ कॉन्फिग्रेशन मी तुम्हाला ऑफलाईन मध्ये काय करेन क्लिअर करेन आता इथं दिलेलं आहे बघा हा आपला प्रायमरी अलकायला हलाइड आहे हा पण प्रायमरी अलकायला हलाइड आहे पण याच्यामध्ये एक काय आहे मिथाईल ग्रुप आहे एक मिथाईल ग्रुप असल्यामुळे इतका रिजन त्या ग्रुप काय केलेला आहे ब्लॉक केलेला आहे इथं किती मिथाईल ग्रुप आहेत एक आणि दोन इकडे किती आहेत एक दोन आणि तीन हाँ okay? so हा है सीएस थ्री ओके प्राइमरी अल्काइल हलाइड दिस इज ऑल्सो प्राइमरी अल्काइल हलाइड सेकेंडरी अल्काइल हलाइड एंड टर्शरी अल्काइल हलाइड सो रिएक्टिविटी इज मोअर केस ऑफ प्राइमरी अल्काइल हलाइड एज कंपेर टू सेकेंडरी एंड से इत डायग्रामेटिकली तुम्हारा क्या होना है क्लियर होना है बगा इतना हा न्यूक्लियो इकड़े है प्रॉपर स्पेस का है, अवेलेबल है ओके मॉलिक्यूल आहे म्हणजे तो कार्बन प्रिंट ट्रॅव्हल होण्यासाठी त्याला एम टी स्पेस हवा आहे ओके इथं काय बघा स्पेस काय होत आहे ब्लॉक होत आहे इथं टर्शरीमध्ये अटॅक करणं पॉसिबल नाही आहे आणि फ्रंटकडून तो अटॅक करू शकणार नाही आहे कारण एक्स काय आहे निगेटिव्हली चार्ज आहे त्याच्यामुळं फ्रंट साईड अटॅक काय होणार नाही आहे पॉसिबल होणार नाही आहे सो एस टू रिॲक्शन टेक्स प्लेस विथ ओनली बॅकसाईड अटॅक ओके Now, next reaction is unimolecular nucleophilic substitution reaction. In other words, it is known as SN1 reaction. One stands for unimolecular, N for nucleophilic, S for substitution. So SN2 reaction is for only primary alkyl halide. But if tertiary alkyl halide is present, then what happens? रिएक्शन कुणाच्या फेवर मध्ये जाते प्रायमरी अल्काइल हाईडच्या पण आपल्याकडे प्रायमरी अल्काइल हालाइट नाहीच आहे आपल्याकडे काय आहे टर्शरी अल्काइल हाइड आहे मग त्यावेळी कशी रिॲक्शन होणार तर त्यावेळी काय होणार आहे बघा इथं साइड अटॅक होणार नाही आहे कारण इथला सगळा स्पेस काय आहे ब्लॉक आहे मी लिहिताना जरी हा असा सी एस थ्री लिहिला असेल तरी हा मॉलिक्यूल इकडा असा काय झालेला असतो असा स्प्रेड झालेला असतो ओके त्याच्यामुळं एमटी स्पेस नाही आहे ओके तर ह्या केस मध्ये काय होतं बघा इन फर्स्ट स्टेप कार्बन ब्रोमिन बॉन्ड इज क्लिवड कार्बन ब्रोमिन बॉन्ड काय होणार आहे क्लिव होणार आहे आता इथं कार्बनचे चार बॉन्ड होते आता किती राहिले तीन राहिले म्हणजे इकडे एक सी एस थ्री जाईल इकडे एक सी एस थ्री जाईल आणि इकडे एक सी एस थ्री जाणार आहे आणि याच्यामधून काय झालं हा ब्रोमिन बाहेर पडला बॉन्डमधून ब्रोमिन जाताना इलेक्ट्रॉन घेऊन जाईल कारण तो इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे ब्रोमिन कॅरीज निगेटिव्ह चार्ज कार्बन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज सो so इन दिस केस कार्बोकेटायन इज फॉर्म्ड कार्बोकेटाईन इज फॉर्म्ड आता हा कुठला अल्काइल आहे बघा टर्शरी अल्काइल हलाइड आहे टर्शरी अल्काइल हलाइड याचा नेम काय आहे तर टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड टर्शरी ब्युटाईल ब्रोमाइड हा कार्बन जो आहे तो टर्शरी आहे कारण तो एक दोन तीन कार्बन ना आहे अटॅच आहे आता हा टर्शरी कार्बोगेटाइन इज मोर स्टेबल बिकॉज इट इज अटॅच टू थ्री मिथाईल ग्रुप्स आता हा आपला जो न्यूक्लिओ आहे इथं दाखवलेला आहे बघा हा एक तर काय करू शकतो इकडून बॅक साइडना अटॅक करू शकतो किंवा काय करू शकतो हा फ्रंट साइड ना अटॅक करू शकतो ओके सो एस एन वन रिॲक्शन काय असणार आहे टू स्टेप रिॲक्शन असणार आहे काय असणार आहे टू स्टेप पहिल्या स्टेप मध्ये ब्रोमिन निघून जाईल आणि दुसऱ्या स्टेप मध्ये काय होणार आहे ओ एच अटॅच होणार आहे एस एन टू मध्ये काय होतं रे ब्रोमिन ज्या स्टेप मध्ये निघून गेला त्याच स्टेप मध्ये तुमचा ओ एच काय झालेला अटॅच झालेला इथं तसा आहे का इतना तस नहीं है इतना पहला ब्रोमीन निगुन जाए कार्बोकेटाइन फॉर्म होल आफ्टर फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटाइन न्यूक्लियोफाइल मींस ओएच माइनस अटैक्स इन द सेकंड स्टेज सो दिस इज नोन एज यूनिमोलिकुलर न्यूक्लियोफिलिक सब्सटीट्यूशन रिएक्शन दिस रिएक्शन इज मोस्टली शोन बाय टर्शरी अल्काइल हलाइड्स ओके आता इत पर बी एस थ्री थ्री सी बी आर हा कार्बनला काय आहेत हे थ्री सी एस थ्री ग्रुप्स अटॅच आहेत स्टेप वनमध्ये हा ब्रोमिन निघून गेलेला आहे आणि स्टेप टूमध्ये काय झालेला आहे ओ एच मायनस अटॅच झालेला आहे सो दिस इज नोन ॲज एस एन वन रिॲक्शन बघा एस एन टू वन स्टेप आहे सिंगल स्टेप आहे आणि एस एन वन काय आहे टू स्टेप इथं दिलेलं आहे बघा फॉर एस एन टू रिॲक्शन मोर रिॲक्टिव्हिटी कोणाची असणार आहे प्रायमरी अलकायला लाईटची फॉर यस एन वन मोर रिएक्टिव्हिटी कोणाची असणार आहे टर्शरी अल्काइल ही रे डायग्राम आपल्याला प्रॉपरली समजली पाहिजे आता याच्यानंतर आपण घेतोय अलिली खालाइड आणि बेन्झिली खालाइड आता हा मॉलेक्युल मी थोडस इकडं खाली ड्रॉ करतोय हा काय होता बघा सी एच टू डबल बॉन्ड सी एच बॉन्ड सी एच टू सी एल हा काय होता अली लिखाला एड होता हा क्लोरीन निघून गेला तर काय तयार होणार आहे बघा सी एच टू डबल बॉन्ड सी एच बॉन्ड सी एच टू इथं काय आला पॉझिटिव्ह चार्ज आला सो दिस इज प्रायमरी कार्बो केटाईन प्रायमरी कार्बो केटाईन बट दिस इज इन कॉन्ज्युगेशन विथ दिस डबल बॉन्ड म्हणजे हा डबल बॉन्ड इकडे काय होऊ शकतो शिफ्ट होऊ शकतो आणि याच्यामध्ये रेझोनान्स होऊ शकतो चला रेझोनान्स कसा होईल बघूया आपण बघ इथं काय होणार आहे सी एच टू इथं पॉझिटिव्ह चार्ज येईल इथं सी एच डबल बॉन्ड सी एच टू म्हणजे याचे दोन रेझोनेटिंग काय होतील स्ट्रक्चर तयार होतील इथं पण दाखवलेले आहेत त्यांनी ओके मग ॲज सुन ॲज रेझोन्स इज फॉर्म मॉलिक्यूल अॅक्वायर स्टॅबिलिटी म्हणजे तुमच्या अल्काइल हालाइट पेक्षा हा अलिलिक हाईड काय असणार आहे एस एन वन रिॲक्शन मोअर शो करणार आहे त्याच्यानंतर इथं दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे बेन्झिलिक हालाइड ह्या बेन्झिलिक मध्ये काय होतं बघा इथं ऑलरेडी काय होता एक सी एल अटॅच होता तो काय झाला निघून गेला आता सी एल इथून निघून गेला म्हणजे इथं कार्बनवरती काय येणार आहे पॉझिटिव्ह चार्ज ह्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे पण इथं काय आहे डबल बॉन्ड हे डबल बॉन्ड काय झालं इकडं शिफ्ट झाला डबल बॉन्ड बेन्झिलरिंग आणि कार्बनमध्ये तयार झाला इथल्या कार्बनवरती काय येणार आहे पॉझिटिव्ह हा पॉझिटिव्ह न्यूट्रल करण्यासाठी हा बॉन्ड काय झाला इकडं शिफ्ट झाला इथं काय आला पॉझिटिव्ह हा पॉझिटिव्ह न्यूट्रल करण्यासाठी हे इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट झाले इथं काय आला पॉझिटिव्ह परत हा पॉझिटिव्ह न्यूट्रल करण्यासाठी हे इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट झाले इथं काय येणार आहे पॉझिटिव्ह म्हणजे रेझोनॉन स्ट्रक्चर किती होतात वन टू थ्री अँड फोर सो

नेक्स्ट टाइप ऑफ रिॲक्शन ऑफ अल्काइल हाइड इज इलिमिनेशन रिॲक्शन सो इज इलिमिनेशन रिॲक्शन इलिमिनेशन रिॲक्शन हलाइड इज इलिमिनेटेड सम पार्ट इज इलिमिनेटेड तर सबस्टिट्युशन मध्ये आपण काय बघितलेलं रे एक पार्ट निघून गेलेला आणि दुसरा पार्ट त्याला अटॅच झालेला पण इलिमिनेशन मध्ये काय होणार आहे याला दुसरं बाहेरून काही अटॅच होणार नाही याच्यामधलं काही पार्ट काय होणार आहे इलिमिनेट होणार आहे ओके आता इथे एक बेसिक थीम दाखवलेला आहे हा बी म्हणजे काय असणार आहे बेस वॉट इज बेस बेस इज द इलेक्ट्रॉन रिच कंपाऊंड ऑर इलेक्ट्रॉन रिच सबस्टान्सेस ओके दिसून जाल काय लयड इथं पण एक एच असेल इथं पण एक एच घेतोय मी इथं पण एक एच घेतोय इथं पण एच घेतोय म्हणजे हा कंपाऊंड काय आहे सी एस थ्री सी एच टू असा हा कंपाउंड आहे ओके आता या बेसनं काय केलेला आहे बघा या बेसनं ह्या सी थ्री मधला एक का हायड्रोजन काढून घेतलेला आहे इथं मी शो केलेला आहे बघा हे इथून आयटॅक काय होणार आहे ह्या एच वरती होणार आहे बेस कंबाईन्स विथ एच काय तयार होईल बी एच ओके आता बेस कडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी असल्यामुळं हा यच काय होणार आहे बेसची इलेक्ट्रॉन डेन्सिटी घेऊन बॉन्ड करणार आहे म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे कुणाला मिळणार आहेत ह्या कार्बनला मिळणार आहेत ओके मग कार्बन काय करेल बाय यूजिंग दिस इलेक्ट्रॉन पेअर इट फॉर्म्स डबल बॉन्ड विथ कार्बन मग ह्या कार्बनची बॅलन्स ही होईल त्याच्यामुळे एक्स काय होणार आहे इथून निघून जाणार आहे मग तुम्ही म्हणणार एक्सच का निघून जाणार इथला यच का नाही निघून जाणार तर कार्बन हॅलोजन बॉन्ड इज पोलार बॉन्ड अँड पोलार बॉन्ड्स आर वीक बॉन्ड्स पोलार बॉन्ड्स आर वीक बॉन्ड्स मी हीच रिॲक्शन इथं तुम्हाला थोडीशी वेगळ्या पद्धतीनं काढून दाखवतोय हा काय आहे तुमचा बेस आहे हे दोन कार्बन आहेत त्याला असे काय आहेत हायड्रोजन अटॅच आहेत हे असे हायड्रोजन अटॅच आहेत हे असे हायड्रोजन आणि इथं काय आहे तुमचा हॅलोजन मी काय घेतला क्लोरीन घेतला ह्या बेसनं काय केला हाय एच काढून घेतला हाय एच निघून गेला बघा बी आणि एच काय झाला बॉन्ड झाला हे जे इलेक्ट्रॉन आहेत ते काय झाले इकडं शिफ्ट झाले ओके कार्बन कार्बन काय झाला डबल बॉन्ड झाला त्यावेळी हा कार्बन क्लोरीन बॉन्ड काय झाला ब्रेक झाला प्रॉडक्ट काय होणार आहे बघा कार्बन इथला हायड्रोजन निघून गेला दोन हायड्रोजन है आहेत म्हणजे काय झालं हे सी एच टू इथं डबल बॉन्ड तयार झाला ओके इथला सी एल निघून गेला म्हणजे काय राहिलं परत सी एच टू ओके बी कुणाशी रिॲक्ट आहे एच सी बेस रिॲक्ट्स विथ एच ओके मग समजा बेस ओ एच मायनस असेल तर इथं काय होईल एच टू ओ होईल आणि हा तुमचा सी एल मायनस इथं प्रेझेंट असेल आता या ला काय म्हटलेला आहे लिव्हिंग ग्रुप हा काय आहे सी एल म्हणजे काय लिव्हिंग ग्रुप किंवा इथं एक्स म्हणजे काय आहे लिव्हिंग ग्रुप लिव्हिंग ग्रुप मीन्स जो तुमच्या मॉलेक्युलमधून काय होत निघून जात आहे त्याला काय म्हणायचं आहे आपल्याला लिव्हिंग ग्रुप आता हे एक्स कोण कोण असतात बघा हे एक्स असतो फ्लोरिन एक्स असतो क्लोरीन एक्स एक असतो ब्रोमिन एक्स असतो आयोडीन ओके जर आयोडीन प्रेझेंट असेल तर रिॲक्शन काय होते मोर एक्सटेंटमध्ये होते म्हणजे आयोडीन काय आहे बेटर लिव्हिंग ग्रुप बेटर लिव्हिंग ग्रुप आयोडीन इझिली निघून जातो म्हणजे जा फ्लोरीन पण अटॅच आहे क्लोरीन पण अटॅच आहे ब्रोमिन पण अटॅच आहे आणि आयोडीन पण अटॅच आहे तर मोर इझिली कोण इलिमिनेट होणार आहे आयोडीन का बरं कारण कार्बन आयोडिन बॉन्डलेंथ काय असते मोर असते ॲज बॉन्डलेंथ इज मोर बॉन्ड इज वीक आणि कार्बन फ्लोरिनची बॉन्डलेंथ काय असते स्मॉल असते त्याच्यामुळे बॉन्ड काय असतो स्ट्रॉंग असतो सो आयोडीन इज अ बेटर लिव्हिंग ग्रुप ॲज कंपेअर्ड टू ब्रोमिन क्लोरिन अँड फ्लोरीन bromine chlorine and fluorine okay so this is elimination reaction in elimination reaction base abstract hydrogen atom from beta carbon from beta carbon and halogen is removed from alpha carbon so what is alpha carbon alpha carbon is the carbon atom to which halogen atom is attached what is beta carbon beta carbon is the कार्बन ॲटम ऍडजन्ट टू द अल्फा कार्बन ॲटम अल्फा कार्बन म्हणजे काय ज्याला हॅलोजन ॲटम अटॅच आहे तो बीटा म्हणजे काय जो अल्फाला अटॅच आहे तो इलिमिनेशन रिॲक्शन मध्ये काय होणार आहे बघा बीटापासून यच निघून जाईल अल्फापासून यक्स निघून जाणार आहे आणि ह्या रिॲक्शनसाठी आपल्याला काय हवं आहे बेस हवाय ओके इथे एक रिॲक्शन घेतलेली आहे ही रिॲक्शन मी इथं लिहितोय सी एस थ्री सी एच टू सी एच टू सी एच बी आर आणि हे सी एस थ्री आहे मुद्दाम असं वेगळ्या पद्धतीने जरा लिहिलेलं आहे बघा हा काय असणार आहे आपला अल्फा कार्बन असणार आहे हा असणार आहे बीटा हा पण काय असणार आहे बीटा मी काय सांगितलेलं पासून एच निघून जाईल अल्फापासून हा ब्रोमिन क्लोरीन आयोडीन जो काय असणार आहे तो ग्रुप निघून जाणार आहे आता इथं दोन बीटा आहेत ओके okay, पहिल्यांदा मी काय म्हटलं ह्याला बीटा वन म्हणतो आणि ह्याला काय म्हणतो बीटा टू हा जो प्रॉडक्ट आहे ह्याच्यामध्ये हायड्रोजन कुठून निघून गेलाय बीटा बीटा वनपासून आणि ह्या प्रॉडक्टमध्ये हायड्रोजन कुठून निघून गेलाय बीटा टू पासून बीटा वाला हायड्रोजन निघून गेला प्रॉडक्ट काय आहे एटी वन पर्सेंट आहे बीटा वा वाला हायड्रोजन निघून गेला प्रॉडक्ट काय आहे पर्सेंट आहे ओके म्हणजे एकोणीस टक्के आहे आणि बीटा टू आला काय आहे एक्क्याऐंशी टक्के आहे म्हणजे हा काय झाला मेजर प्रॉडक्ट मेजर प्रॉडक्ट म्हणजे रिॲक्शनमध्ये आपण लक्षात काय ठेवणार आहे वेन एवर देअर आर प्रेझेन्स ऑफ टू बीटा हायड्रोजन्स टू बीटा हायड्रोजन्स वन इज मेजर प्रोडक्ट अँड अनादर वन इज मायनर प्रॉडक्ट अँड दिस इज अकॉर्डिंग टू

अल्किन म्हणजे सी एस टू डबल बॉन्ड सी एस टू इथं सबस्टिट्यूशन आहे का नाही आहे फक्त इथं एक सबस्टिट्यूशन झालेलं आहे म्हणजे एक हायड्रोजन काय केलेलं आहे रिमूव्ह केलेलं आहे इथं बघा अल्किन म्हणजे सी एस टू डबल बॉन्ड सी एस टू इथं एक सबस्टिट्यूशन आहे एक एच निघून गेलेला आहे आणि इथला एक एच निघून गेलेला आहे म्हणजे टोटल याच्यामध्ये दोन सबस्टिट्यूशन आहेत याच्यामध्ये एक सबस्टिट्यूशन आहे अकॉर्डिंग टू सेट जेप मोस्ट सबस्टिट्युटेड प्रोडक्ट इज द मेजर प्रॉडक्ट इन देशन रिएक्शन ऑफ अलकाइल हालाइड हालाइड इज ऑल्सो नोन एज डिहाइड्रोहैलोजेनेशन रिएक्शन डीहाइड्रोहैलोजेनेशन रिएक्शन वॉट इज द मीनिंग ऑफ डी डी मीन रिमूवल हाइड्रोजन दुसर का हॅलो जन ओके याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट रोल कुणाचा आहे बेसचा आहे बेस स्ट्रॉंग असेल तर रिॲक्शन काय होणार आहे क्वीक होणार आहे रिॲक्शनचा एक्सटेंट काय असणार आहे मोअर असणार आहे ओके